स्वागत आहे आपल्या सर्वांचं या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरचा आपण इंजिनिअरिंग ग्राफिक्स या विषयाचा आपण टोटल सिलॅबस आपण इथे डिस्कस करणार आहोत, ठीक आहे। तर पाहू शकता इंट्रोडक्शन अबाउट सब्जेक्टमध्ये आपण सिलॅबस पाहणार आहोत। त्याच्या आधी आपण एक मार्क डिस्ट्रीब्युशन बघूयात जे काही आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे। तर इंजिनिअरिंग ग्राफिक्सला थेरी पेपर नाही आहे, जो सेमेस्टरच्या एंडिंगला जो MSBT बोर्ड जो पेपर कंडक्ट करते त्याच्यामध्ये थेरी पेपर या विषयाला नाही आहे। इंजिनिअरिंग ग्राफिक्सला थेरी पेपर नाही आहे, फक्त प्रॅक्टिकल बेस्ड हा सब्जेक्ट आहे। तर प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला एंड सेमिस्टर एक्झाम द्यावी लागेल। प्रॅक्टिकल बेस्ड एक्झाम असेल ती 50 मार्काची, आणि याला प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आहे 50 मार्काचं। त्याच्यापैकी तुम्हाला 20 मार्क मिळालेच पाहिजेत। तर हा टोटल सब्जेक्ट होतो 100 मार्काचा, आणि 100 पैकी तुम्हाला 40 मार्क हे मिळवायलाच पाहिजेत, तेव्हाच तुम्ही या विषयामध्ये पास होता इंजिनिअरिंग ग्राफिक्स। तर हे आहे याचं टोटल मार्क डिस्ट्रीब्युशन। आणि प्रोग्रेसिव्ह असेसमेंटमध्ये 30 मार्क जे आहेत ते प्रॅक्टिकलसाठी आहेत, आणि 20 मार्काचा एक तुम्हाला एक मायक्रो प्रोजेक्ट तयार करावा लागेल, त्याच्यासाठी 20 मार्क आहेत। तर हे टोटल मार्क डिस्ट्रीब्युशन आहे या विषयाचं इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं। तर आता आपण सिलॅबस डिस्कस करूयात। तर सिलॅबसमध्ये तुम्ही पाहू शकता हे 5 सब्जेक्ट आपल्याला इथे स्टडी करायचा आहे, या 5 चॅप्टरचा किंवा युनिट बोलू शकता तुम्ही। तर या 5 युनिटचा आपल्याला टोटल स्टडी करायचा आहे। तर त्यामध्ये तुम्ही पाहू शकता पहिला जो चॅप्टर आहे तो बेसिक इलेमेंट्स ऑफ ड्रॉइंग, ड्रॉइंगसाठी जे काही बेसिक इलेमेंट आहेत ते डिस्कस करणार आहोत। त्याच्यानंतर सेकंड युनिटमध्ये इंजिनिअरिंग कर्व्स, ठीक आहे। इंजिनिअरिंग कर्व्स कोणकोणते असतात, त्याचे टाईप्स अँड लोकी ऑफ पॉईंट्स आपण पाहणार आहोत। आणि नंतर तिसरा युनिटमध्ये ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स, आणि युनिट नंबर 4 बघू शकता आयसोमेट्रिक प्रोजेक्शन, आणि 5 नंबर युनिटमध्ये फ्री हँड स्केचेस ऑफ इंजिनिअरिंग इलेमेंट। तर इंजिनिअरिंग इलेमेंट्स त्याच्यामध्ये नट बोल्ट्स वेगवेगळे इलेमेंट्स आले, तर त्याचं फ्री हँड स्केच कशाप्रकारे काढायचं, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन काय असतं, ऑर्थोमेट्रिक प्रोजेक्शन काय असतं, इंजिनिअरिंग कर्व्स कोणकोणते असतात, तर असे वेगवेगळे युनिट्स आहेत। तर ते एक एक युनिट आपण इथे पाहणार आहोत। हा टोटली प्रॅक्टिकल बेस्ड सब्जेक्ट आहे। तर तुम्हाला पूर्ण हा जो सब्जेक्ट जो आहे तो थेरी नाही आहे, याला काहीच थेरी नाही आहे, फक्त इंजिनिअरिंग ड्रॉइंग पूर्ण तुम्हाला स्केचवरतीच हा सब्जेक्ट आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग कर्व्स काढायचे आहेत, ऑर्थोग्राफिक आणि आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स आहेत, ते पण तुम्हाला एक ड्रॉइंग म्हणजे पूर्णपणे टोटली हा सब्जेक्ट जो आहे किंवा हे 5 च्या 5 जे युनिट्स आहेत ते टोटली ड्रॉइंगवरती डिपेंड आहेत। तुम्हाला पेन्सिल आणि व्हाईट पेपरवरतीच तुम्हाला टोटली ड्रॉइंग काढायचे आहे, ठीक आहे। तर हे 5 च्या 5 सब्जेक्ट ड्रॉइंग बेस्डच आहेत। थोडासा थेरी पार्ट आहे, नॉर्मल थेरी पार्ट आहे, म्हणजे कर्व कोणकोणते, टाइप्स ऑफ कर्व, ठीक आहे, असे थोडासा याच्यामध्ये थेरी पार्ट आहे। तर हे 5 युनिट आहेत, आणि आता आपण एक एक युनिटचा सिलॅबस बघूयात कोणकोणता, आणि याला मार्क तर नाही आहेत कारण थेरी पेपर नाही आहे, फक्त प्रॅक्टिकल बेस्ड हा सब्जेक्ट आहे। तर पहिला युनिट बघू शकता तुम्ही, पहिला चॅप्टर बेसिक इलेमेंट्स ऑफ ड्रॉइंग, ठीक आहे, बेसिक इलेमेंट्स। त्याच्यामध्ये तुम्ही सिलॅबस बघू शकता 1.1, 1.2, त्याच्यामध्ये ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट, ड्रॉइंगचे कोणकोणते इन्स्ट्रुमेंट असतात, सपोर्टिंग मटेरियल्स, मेथड टू यूज देम विथ ॲप्लिकेशन्स, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे ड्रॉइंगचे मटेरियल असतात, वेगवेगळ्या टाईपची पट्टी असते, तर ते कशी यूज कसा करायचा, तर ते तुम्हाला पूर्णपणे याच्यामध्ये शिकवलं जातं। त्याच्यानंतर सेकंड पॉईंट बघू शकता तुम्ही स्टँडर्ड साईज ऑफ ड्रॉइंग शीट, ड्रॉइंग शीटच्या कोणकोणत्या साईजेस असतात, इंजिनिअरिंग ड्रॉइंग कोणत्या शीट्सवरती काढली जाते, त्याची साईज काय असते, पूर्ण तुम्हाला येथे माहिती दिली जाईल। 1.3 मध्ये IS कोड्स फॉर प्लॅनिंग अँड लेआउटसाठी IS कोड कोणकोणते यूज केले जातात, युनिट 1.4 मध्ये लेटर्स अँड नंबर्स कसे ड्रॉ केले जातात ड्रॉइंगवरती, ठीक आहे।
तर त्याच्याबद्दल तुम्हाला गायडन्स केलं जाईल, ए कसा ड्रॉ करायचा, बी कसा ड्रॉ करायचा आणि नंबर्स 1 to 0, तर याचे एक तुम्हाला टोटली स्केच बनवावं लागेल. ठीक आहे, तुम्हाला पूर्णपणे शिकवलं जाईल ए कसं स्केच करायचं, एचं बीचं आपले जे अल्फाबेट्स आहेत ए पासून ते झेडपर्यंत आणि नंबर्समध्ये 1 to 0 ते तुम्हाला पूर्णपणे ड्रॉ करायला शिकवलं जाईल. 1.5 तुम्ही पाहू शकता कन्व्हेन्शन ऑफ लाईन्स अँड देअर ॲप्लिकेशन्स. वेगवेगळे लाईन्स असतात, त्याच्यानंतर स्केल कशी यूज करायची, स्केल रिड्यूस कशी करायची, लार्ज कशी करायची, तर ते पूर्णपणे तुम्हाला या पॉईंटमध्ये, इंडिव्हिज्युअल पॉईंटमध्ये तुम्हाला शिकायला भेटून जाईल. तर हा जो सिलॅबस आहे तो हा फर्स्ट टॉपिकचा बेसिक इलिमेंट ऑफ ड्रॉइंग्स याचा सिलॅबस आहे. तर एवढा सिलॅबस पाहिल्यानंतर हा पहिला चॅप्टर जो आहे तो पूर्णपणे संपून जातो. सेकंड चॅप्टरमध्ये इंजिनिअरिंग कर्व्स आहे अँड लॉकी ऑफ पॉईंट्स. तर इंजिनिअरिंग कर्व्समध्ये कन्सेप्ट ऑफ फोकस, वेगवेगळे पॉईंट्स आहेत, सिलॅबस आहे, डायरेक्टिव्ह काय असते, पूर्ण कर्वबद्दल तुम्हाला माहिती मिळून जाईल. 2.2 मेथड्स ऑफ ड्रॉ अँड इलिप्स. इलिप्स एक कर्व आहे, तर इलिप्स कसा ड्रॉ करायचा, मग त्याचे वेगवेगळे मेथड्स आहेत. तर त्याच्यापैकी फक्त तुम्हाला आर्क ऑफ सर्कल मेथड आणि कॉन्सन्ट्रिक सर्कल मेथड या दोनच मेथडनं तुम्हाला इलिप्स कसा ड्रॉ करायचा आहे हे शिकवलं जाईल. 3-4 मेथड आहेत, इलिप्स कसा ड्रॉ करायचा, पॅराबोला कसा ड्रॉ करायचा, हायपरबोला कसा ड्रॉ करायचा. ठीक आहे, तर सिलॅबसला जेवढ्या मेथड्स आहेत तेवढ्याच आपण इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर हे 1.2.3 पॅराबोला कसा ड्रॉ करायचा, 2.4 हायपरबोला कसा ड्रॉ करायचा, याच्यामध्ये काय डिफरन्स असतो, इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, तेही तुम्हाला पूर्णपणे शिकवलं जाईल. 2.5 मेथड्स ऑफ ड्रॉ इन्व्हॉल्यूट्स, त्याच्यामध्ये सर्कल अँड पेंटागॉन कसा ड्रॉ करायचा तुम्हाला पूर्णपणे शिकवलं जाईल. त्याच्यानंतर 2.6 सायक्लॉइड कर्व कसा ड्रॉ करायचा. त्याच्यानंतर तुम्ही 2.7 मेथड्स टू ड्रॉ हेलिक्स अँड आर्किमेडिकल स्पायरल कसा ड्रॉ करायचा ते तुम्हाला 2.7 शिकवलं जाईल. त्याच्यानंतर 2.8 आहे लॉकी ऑफ पॉइंट्स, तुम्हाला ते शिकवलं जाईल. लॉकी ऑफ पॉइंट्स, अरिथमेटिकल स्पायरल, ह्याच्याबद्दल पूर्णपणे डिटेल्समध्ये कसं ड्रॉ करायचं, तर ते हे तुम्हाला ह्या 2 चॅप्टरमध्ये इंजिनिअरिंग कर्व्समध्ये शिकवलं जाईल. तर या इंजिनिअरिंग कर्व्स कसे ड्रॉ करायचे त्याच्या महागडचा एकच उद्देश आहे, तो उद्देशही तुम्हाला सांगून देतो. फॉर एक्झाम्पल कर्व्स, इलिप्स, पॅराबोला असेल, जे काय असे कर्व असतात ते कसे ड्रॉ करायचे त्याच्याबद्दल तुम्हाला एक बेसिक नॉलेज येऊन जातं. मग नंतर तुम्ही ऑन ग्राउंड जर तुम्हाला कोण वेगवेगळी अलायमेंट ड्रॉ करायचे असेल तर त्याचा बेस घेऊन तुम्ही वेगवेगळे अलायमेंट, वेगवेगळे कर्व तुम्ही ड्रॉ करू शकता. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही एक सिव्हिल इंजिनियर असाल तर तुम्ही रोड बघितला असेल, कधी कधी रोडचा कर्व असा असतो, कधी कधी रोड असा करून असा मूव झालेला असतो. तर हे अलायमेंट ऑन ग्राउंड ड्रॉ कशी करायची हे पॉईंट तर तुम्हाला सेट करावं लागतील. हा पॉईंट, हा पॉईंट, हा पॉईंट, तर बेस, जर तुमचा बेस पक्का असेल, जर तुम्हाला इंजिनिअरिंग कर्वचा पुरेपूर नॉलेज असेल, पूर्णपणे नॉलेज असेल, कर्व कसे ट्राय ऑन पेपर कसे ड्रॉ करायचे, तसेच आपण ऑन ग्राउंडवरती पण तसेच पॉईंट आपण ड्रॉ करून हे कर्व फ्री हँड स्केचनं आपण हे पॉईंट असे जोडत जातो, तर आपल्याला पूर्णपणे तो कर्व अलायमेंट, रोडची अलायमेंट आपल्याला ड्रॉ करून मिळून जाते. हा एक मुद्दा मी तुम्हाला सांगितला की इंजिनिअरिंग कर्व शिकण्यामागचा उद्देश काय आहे ते. ठीक आहे, तर युनिट नंबर 2 इथे कम्प्लीट झालेला आहे. युनिट नंबर 3 ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स, याच्यावरती पूर्ण डिपेंड आहे युनिट नंबर 3. ठीक आहे, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनमध्ये त्याच्यामध्ये 2 मेथड्स आहेत, फर्स्ट अँगल अँड थर्ड अँगल मेथड, ते पाहणारच आहोत आपण याच्यामध्ये. आता मी तुम्हाला शॉर्टमध्ये एक्सप्लेन नाही करू शकत ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन म्हणजे काय आहे ते, तरीही तुम्हाला एक शॉर्टमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो की ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनवरून आपण कोणत्याही इमेजचा आपण 3D स्केच तयार करू शकतो. ठीक आहे, 2D 3D स्केच पण आपण, 2D पण करू शकतो आणि 3D स्केच पण आपण तयार करू शकतो ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचा यूज करून. ठीक आहे, तर ते कशाप्रकारे यूज करायचं ते तुम्हाला पूर्णपणे या युनिट नंबर 3 तुम्हाला शिकवलं जाईल. त्याच्यानंतर युनिट नंबर 4 आहे तो आयसोमेट्रिक प्रोजेक्शन.
तर युनिट नंबर 4 मध्ये आयसोमेट्रिक प्रोजेक्शनचा यूज करून आपण 3D ड्रॉइंग आपण तयार करू शकतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आयसोमेट्रिक प्रोजेक्शन्स, आयसोमेट्रिक स्केल्स अँड नॅचरल स्केल आपण पाहणार आहोत. नंतर आयसोमेट्रिक व्ह्यू, आयसोमेट्रिक प्रोजेक्शन कसे ड्रॉ करायचे ते पाहणार आहोत. आणि नंतर 4.5 मध्ये आपण कन्वर्जन, ऑर्थोग्राफिक व्ह्यूज इंटू आयसोमेट्रिक व्ह्यूज, ठीक आहे, ते पाहणार आहोत. ऑर्थोग्राफिक्स व्ह्यूमध्ये आपण त्याच्यामध्ये टॉप व्ह्यू असतो, साईड व्ह्यू असतो, फ्रंट व्ह्यू असतो, वेगवेगळे व्ह्यू असतात, तीन व्ह्यू असतात, तर म्हणजे 2D टाईप फॉर एक्झाम्पल. त्याचं आपण आयसोमेट्रिक म्हणजे आपण 3D मध्ये, टोटली 3D मध्ये कसं कन्वर्जन करायचं तेही पाहणार आहोत. ठीक आहे, हा झाला युनिट नंबर 3 आणि हा होता युनिट नंबर 4, ऑर्थोमेट्रिक प्रोजेक्शन आणि आयसोमेट्रिक प्रोजेक्शन. ठीक आहे, खूपच इम्पॉर्टंट आहे. टोटली दोन्ही पण युनिट फुल्ली डिपेंड्स अपॉन ओनली ड्रॉइंग्स. ठीक आहे, टोटली ड्रॉइंग्सवरती डिपेंड आहे. आणि एंड सेमिस्टर जी एक्झाम आहे, जी प्रॅक्टिकल बेस्ड एक्झाम असते, त्यामध्ये पण तुम्हाला आयसोमेट्रिक आणि ऑर्थोमेट्रिक व्ह्यूज ही तुम्हाला ड्रॉ करावं लागेल. ठीक आहे, त्याच्यानंतर युनिट नंबर 5 जो आहे तो फ्री हँड स्केचेस. ठीक आहे, बाय हँडने आपल्याला स्केचेस काढायचे आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे इलेमेंट्स आहेत, नट्स आहेत, बोल्ट्स आहेत, ठीक आहे, स्टड्स आहेत, वेगवेगळे, मग त्याच्यामध्ये वॉशर असेल, असे वेगवेगळे इंजिनिअरिंग इलेमेंट्स आहेत. मग त्याच्यामध्ये मेकॅनिकल असतील, सिव्हिलवाले असतील, थोडे इलेमेंट्स आहेत. तर ते ही इलेमेंट्स जे आहेत ते आपल्याला फ्री हँडने त्याचं स्केच आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर अशा प्रकारे हे 5 युनिट आहेत जे आपण इंजिनिअरिंग ग्राफिक्स फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये इंजिनिअरिंग ग्राफिक्स या विषयामध्ये आपण हा टोटल सिलेबस पाहणार आहोत. याला थेरी पेपर नाही आहे, ओनली प्रॅक्टिकल बेस्ड पेपर आहे. आणि 5 युनिट्स आहेत टोटल, तर त्या 5 युनिट्सचा टोटल सिलेबस आपण इथे शॉर्टमध्ये डिस्कस केलेला आहे. तर या टोटल युनिट्सवरती पूर्णपणे व्हिडिओ बनवून तुम्हाला या चॅनलवरती मिळून जातील. त्याची लिंक तुम्हाला जे काही इन्फॉर्मेशन आहे रिलेटेड टॉपिक्सचे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिले जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या सर्व मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. त्याचबरोबर फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरमध्ये जे काही पण टोटल सब्जेक्ट आहेत, ठीक आहे, टोटल 6-7 सब्जेक्ट आहेत, तर त्याचं पूर्ण नॉलेज तुम्हाला या चॅनलवरती मिळून जाईल. तर चला मग भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये.